राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील औरंगाबाद मध्ये बोलतायत, थेट प्रक्षेपण। काम करत नाहीत त्याच्या संदर्भामध्ये आयजींना या सूचना दिलेल्या आहेत की याच्या संदर्भातला एक कॉन्क्रीट प्लॅन तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून उद्याच्या 3 महिन्याच्या आतमध्ये ही गोष्ट झाली पाहिजे। 3 महिन्याच्यानंतर पुन्हा एकदा या आज चर्चा झालेल्या सगळ्या गोष्टींचा आढावा मी स्वतः घेणार आहे। नाही असं आहे की मला माहीत नाही, परंतु कोविडमध्ये लढताना पोलीस कर्मचारी जे आहेत जे बळी पडलेले आहेत त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरी देण्याच्या संदर्भामध्ये धोरण अतिशय सुस्पष्ट आहे। याबाबतची कार्यवाही जी आहे माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा अधीक्षकांच्या लेवलला किंवा कमिशनरच्या लेवलला त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, तर बहुतेक ठिकाणी तर पूर्ण झालेलं आहे। परंतु आणि जे कोविड योद्ध्यांना जे आपण 50 लाख रुपये देतो ते सुद्धा बऱ्याच अंश देण्यात आलेला आहे। काही ठिकाणी काही त्रुटी असल्यामुळं प्रस्ताव राहिले असतील, परंतु त्याच्यात अजिबात आम्ही विलंब होऊ देत नाही। महाविकास आघाडीमध्ये अनिल राठोड झाले, एक मिनिट कॉन्स्टेबल पदाच्या सेवा ज्येष्ठतेनुसार जे प्रमोशनचा विषय आहे उपनिरीक्षक पदापर्यंत अनेक कॉन्स्टेबल सेवा कारण त्यांना विरोध करतात तशी नाराजी तुम्हाला त्यांनी कळवली, कारण त्यांना त्याच्यापेक्षा मोठ्या परीक्षेतून मोठ्या पदावर जाता येईल, त्याबद्दल काही पुन्हा विचार करताय का? आयकोन निर्णय आपण पुढे घेऊन नाही। याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, एक म्हणजे बऱ्याच दिवसापासून रखडलेली जी पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतलेला आहे, सूचना दिलेल्या आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये 31 डिसेंबर पूर्वी ही 5200 पदांची भरती करण्याचा निर्णय केलेला आहे आणि कॅबिनेटने मंजुरी दिली आहे। अशी आणखीन 7000 पदं आहेत, या पदाचा निर्णय मार्गी लागल्याच्या नंतर आपण त्या 7000 पदाचीसुद्धा भरती करण्याचा निर्णय घेणार आहोत किंवा घेतलेला आहे आणि त्याचीसुद्धा प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करू। आता तुम्ही जो मुद्दा सांगितला त्याच्यामध्ये एक असं आहे की पोलीस कॉन्स्टेबल म्हणून खालच्या पदावर रिक्रूट झालेला पोलीस कर्मचारी हा रिटायर होताना ESI दर्जामध्येच तो रिटायर होतो। प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचं हे स्वप्न असतं की मला त्याच्यामध्ये एक PSI म्हणून तरी तिथपर्यंत तरी मला प्रमोशन मिळालं पाहिजे। दर 10 वर्षांनी एक प्रमोशन मिळतं, असे 30 वर्षांमध्ये 3 प्रमोशन मिळाल्याच्या नंतर रिटायर होताना तो जास्तीत जास्त ASI म्हणून त्या ठिकाणी रिटायर होतो। त्याच्यामध्ये आम्ही चर्चा करतो सगळ्यांशी, आता काही लोकांचं वेगळं मत त्याच्यामध्ये असू शकतं, त्यांचे मत आम्ही समजून घेऊ, परंतु त्याच्यामध्ये अधिक लोकांना आणि शेवटी कसं आहे की आज पोलीस कॉन्स्टेबलचा जो पगार आहे तो पगार हा जवळजवळ PSIच्या बरोबरीने किंवा काही ठिकाणी PSIच्या पेक्षासुद्धा जास्त आहे आणि मग त्यांना फक्त खालचंच काम करायला लावायचं आणि PSIच्या दर्जाचं काम त्यांना द्यायचं नाही हे पण काही बरोबर नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे। काही कोणाची तक्रार असेल त्यांचं म्हणणं समजून घेऊ आणि त्याच्यातून काय मार्ग काढायचा तो काढू। परीक्षा द्यायला बंदी कुठं आहे? परीक्षा द्या त्या अगदी डायरेक्ट PSIच्या परीक्षेला सुद्धा अपेअर होऊ शकतात, DYSP च्या परीक्षेला अपेअर होऊ शकतात, त्याच्यामध्ये मेरिट येतो परीक्षा देऊ शकतो। अशी एक चर्चा आहे, परंतु त्याच्या संदर्भातला अजून निर्णय झाला नाही, निर्णय झाला की आम्ही सांगू। महाविकास
महाविकास आघाडीच्या याच्यामध्ये संजय राठोड असतील किंवा अनिल देशमुख असतील, बरे धनंजय मुंडेंवर सुद्धा आरोप झाले, बऱ्या काही पोलीस अधिकाऱ्यांवरचे आरोप झाले, सचिन बाजेंचं प्रकरण. गृहमंत्र्यांनी अत्यंत महत्वाचं विधान केलंय. 7,000 पदं रिक्त आहेत. पोलीस भरती सुरू करण्यासंदर्भातला निर्णय आम्ही घेतलेला आहे असं औरंगाबादमध्ये बोलताना ते म्हणाले. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.